नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 परिसर अभ्यास भाग क्रमांक 1 यातील पाठ क्रमांक 18 कुटुंबात आणि शेजारात होत असलेला बदल हा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या कुटुंबात राहत असतो. आपल्या कुटुंबात आपली आई, आपले वडील, आपले भाऊ, आपले बहीण, वडिलांची आई, वडिलांचे वडील या नातेसंबंध व्यक्तींचा समावेश होत असतो. आपल्याला आपल्या कुटुंबात प्रेम आणि सुरक्षित असं वाटतं. पण प्रत्येकाच्या कुटुंबाची सदस्य संख्या एकसारखी असते का? तर नाही. प्रत्येकाच्या कुटुंबाची सदस्य संख्या ही वेगवेगळी असते. मग आज आपण हे शिकणार आहोत की ह्या कुटुंबात आणि शेजारात कशा प्रकारे बदल होतो ते. चला तर मग पाहूया.